लवराज रामचंद्र गावकर हे कृषी मित्र आहेत आणि त्यांनी बीज प्रक्रिया खरीप हंगामातील बीज प्रक्रिया स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे. त्या अंतर्गत आपल्या सहाय्यक कृषी अधिकारी महाराष्ट्र सहकार्य राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझर्स लिमिटेड मुंबई विभागीय कार्यालय कोकण यांच्या अंतर्गत आपण बायोलाची ट्रीटमेंट म्हणजे बायोला हे जैविक खाद्य आहे त्याची ट्रीटमेंट आपण तीन प्रकारे आपल्या शेतीमध्ये देऊ शकतो. एक म्हणजे बीज प्रक्रिया, दुसरी म्हणजे रोप प्रक्रिया आणि तिसरी म्हणजे शेणातून. अशा तीन याच्यामध्ये देऊ शकतो. तर आम्हाला पावसाचा जास्त परिणाम असल्यामुळे आम्ही बीज प्रक्रिया करू शकलो नाही, त्यामुळे आम्ही आता रोप प्रक्रिया ह्या अंतर्गत आपण हे करणार आहोत, जी बीज प्रक्रिया बायोलॉजी ट्रीटमेंट देणार आहोत. तर त्यासाठी आता आपल्याकडे आपले कृषी सहाय्यक आहेत श्री इंगळे साहेब, तसेच राष्ट्रीय केमिकल फर्टिलायझर्स लिमिटेडचे प्रभारी अधिकारी म्हणून आहेत ते वराडकर साहेब आपल्यासोबत उपस्थित आहेत आणि त्या अंतर्गत आपण ही हा जो कार्यक्रम आहे तो राबवणार आहोत. आणि ह्या स्पर्धेमध्ये जो काकाने आमचा भाग घेतलेला आहे त्या स्पर्धेसाठी आपण जे उत्स्फूर्तपणे जी काय तयारी आहे ती केलेली आहे आणि आपल्याला सगळं दिसतंच आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहतात की सगळं चिकल वगैरे करून तयार झालेलं आहे आणि आता आपण बायोलॉजी ट्रीटमेंट कशी द्यायची हे आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणारच आहोत. तर आपण इथे रोप काढून घेतले आहे, वाडा कोलम या जातीची जी रोपं आहेत ती आपण काढून घेतलेली आहेत आणि त्याच्या प्रत्येक पेंडी जी पेंडी आहे ती आता त्या बायोला ट्रीटमेंटमध्ये म्हणजे साधारण 150 ml 15 ml 1 लिटरला असं जे हे घेतलेलं आहे प्रमाण घेतलेलं आहे त्याचं आणि त्यानुसार आपण त्याची जी काही ट्रीटमेंट आहे ती आता करणार आहोत. तर रोप जी प्रत्येक रोपं आहेत ती त्या पाण्यामध्ये बुडून म्हणजे बायोला ट्रीट केलेलं जे पाणी आहे त्या पाण्यामध्ये बुडून आपण ती लावणीसाठी उपयुक्त केलेली आहे ती आता आपण ट्रीटमेंट सुरू करणार आहोत. अशा प्रकारे आता या द्रावणामध्ये आपण त्या ज्या पेंड्या होत्या त्या पेंड्या आता रोप प्रक्रियेसाठी आपण 10 ते 15 मिनिटं ठेवलेली आहेत. आता यानंतर आपण जी रोप प्रक्रिया झाली
की लगेच लावणीला सुरुवात करणार आहोत आणि ती अशी लावणी अशा लावणीचा प्रकार करणार आहोत की ती लाईन ट्रान्सप्लांटिंग या पद्धतीने ती आपण लावणी करणार आहोत. यामुळे आपल्याला फायदा असा होतो की 10-15% आपल्या उत्पन्नामध्ये वाढ होते. जर आपण लोकल पद्धतीने जर समजा जी व्हरायटी असेल ती आपण लावत असू तर त्याच्यामध्ये थोडंफार त्रुटी येतात आणि बीज ज्याप्रमाणे आपण सोईंग करतो त्या पद्धतीने आपण त्याचं उत्पन्न तेवढं मिळत नाही. तर या लाईन ट्रान्सप्लांटिंग या मेथडने आपण जर समजा गेलो तर आपल्याला 15-20% या ह्याच्यामध्ये वाढ होते आणि उत्पन्न सुलभ मिळतं. सिंधुदुर्गातल्या सगळ्या शेतकऱ्यांना असं आव्हान आहे की या पद्धतीने आपण उत्पन्न वाढीसाठी आणि आता काळाची गरज आहे की उत्पन्न कमी जागेमध्ये जास्त उत्पन्न आपण घेण्यासाठी या प्रकारच्या मेथडचा चांगला वापर करावा आणि प्रत्येकाने आपण ह्या प्रत्येक RCF कंपनीसारख्या याचा लाभ घ्यावा अशी मी सगळ्यांना विनंती करत आहे. धन्यवाद.